नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा 5 वर्षाचा कारभार बघितल्यानंतर ते पुन्हा सत्तेवर आले तर देशातील लोकशाही धोक्यात येईल. लोकशाहीतील संस्था मोदींनी ताब्यात घेतल्या असून त्यांची स्वायत्तता गेली नाही, त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचे सरकार घालवणे हेच काँग्रेससह देशातील सर्व समविचारी पक्षांचे ध्येय असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सांगितलं आहे. 2014 मध्ये भाजपाने ही निवडणूक राष्ट्राध्यक्ष पदाप्रमाणे लढवली. त्यांच्या प्रचाराला काँग्रेसकडून त्याच तोडीचा प्रतिकार झाला नाही. भारताची लोकशाही ही संसदीय आहे, ती व्यक्ती केंद्रित नाही, ही वैचारिक लढाई आहे. मोदी हे लोकशाही संपायला निघाले आहेत, त्यामुळे त्यांना रोखण्याची गरज आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे, महागठबंधन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु पुन्हा नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे काँग्रेसने राज्य राज्यात स्थानिक पक्षांशी आघाडी करण्याचे धोरण अवलंबलं आहे.